तुमच्यासुद्धा केसांमध्ये वाईट केस किंवा के पांढऱ्या केसांचे पॅच आहेत का आणि मेहंदी लावल्यानंतर ते गोल्डन कलरचे दिसतात मग ते सगळं खूप विअर्ड दिसतं मग ते दिसायला नको असेल तर इंडिगो मेहंदी कशा पद्धतीने लावायची ते, ते बघूयात बघा इथे मी तिन्हीचे रिझल्ट दाखवलेले आहेत तर प्रोसेस आपण बघूयात सगळ्यात पहिलं तुम्हाला मेथ्या घ्यायच्या आहेत दोन चम्मच वगैरे मेथ्या घ्यायच्या आहेत आणि त्याच्यात परत आपण दोन चम्मच कलोंजी घेणार आहोत हे दोन्ही तुम्हाला मेहंदीसोबतच भिजत घालायचं आहे थोडंसं कोमट पाणी किंवा नॉर्मल पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही छान असं भिजत घालू शकता मेथ्यांच्या आणि कलोंजीची हेअर ग्रोथसाठी त्याचबरोबर तुमच्या केसांना छान असं स्मूदनिंग देण्यासाठी खूप चांगले रिझल्ट आहेत किंवा खूप फायदा होतो त्याच्यामुळे आपण इथे मेथ्या घेतलेल्या आहेत आता मेहंदी भिजवण्यासाठी जे आपण पाणी बनवणार आहोत किंवा ज्या जेल बनवणार आहोत ते आपण कोरफडीपासून आणि आवळा पावडर याच्यापासून बनवणार आहोत बघा मी छोटीछोटी अशी तीन पानं घेतलेली आहेत कोरफडीची छान धुवून कट करून त्याच्यामध्ये मी इथे दोन चमच आवळा पावडर टाकणार आहे जर तुमच्याकडे फ्रेश आवळा असेल तर खूप चांगलं तुम्ही ते वापरू शकता आणि नसेल तर तुम्ही आवळा पावडरसुद्धा वापरू शकता दोन्हीचे तुम्हाला चांगलेच रिझल्ट भेटतात कारण की आवळा जो आहे ना तो तुमच्या केसांना ब्लॅक करण्यासाठी किंवा नॅचरली तुमचे ग्रे हेअर आहेत ना ते कमी करण्यासाठी खूप छान पद्धतीने काम करतो तर बघा लोखंडाच्या कढईमध्ये आपण मेहंदी प्रत्येक वेळेसच भिजवतो आणि तुमच्याकडे एकतरी कढाई हवीच लोखंडाची मेहंदी भिजवण्यासाठी तर इथे मी व्ही एल सी सीची हर्बल मेहंदी घेतलेली आहे तर बघा आवळा पावडर आणि कोरफड छान थोडंसं पाणी टाकून त्याचे एकदम पाणी म्हणजे पेस्ट बनवायची आहे आणि त्याच्यामध्येच आपण मेहंदी भिजत घालायची आहे जर तुम्हाला पाणी थोडंफार कमी पडलं तर तुम्ही कोमट पाणी थोडंसं घालून त्याची कन्सिस्टन्सी पाहिजे तशी करू शकता इथे आपण जास्त घट्टच मेहंदी भिजवणार आहोत कारण सकाळी आपल्याला याच्यात मेथ्या आणि कलुंजाची पेस्टसुद्धा ॲड करायची आहे इथे मी ऑलिव्ह ऑइल टाकलेला आहे ऑलिव्ह ऑइलचे सुद्धा केसांसाठी खूप चांगले फायदे आहे आणि मेहंदीमध्ये आपण ऑइल टाकतच असतो कारण की केसांना एक ड्रायनेस फ्रिजीनेस येत असतो मेहंदी लावल्यामुळे मग तो ओवरकम करण्यासाठी आपण इथे ऑइल टाकलेला आहे बघा रात्रभर भिजत ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तुमची मेहंदी अगदी छान असं बघा लोखंडाच्याकडे भिजत घातल्यामुळे त्याच्यात आय मात्रा सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने उतरलेली असते आणि ही सुद्धा तुमच्या केसांना नॅचरली ब्लॅक करायला हेल्प करते तर बघा आता ह्या मेथ्या आणि कलोंजा आपण छान वाटून घेणार आहोत कलोंजा थोड्याशा दडदड्या म्हणजे पूर्ण याची बारीक पेस्ट होत नाही छान असं थोडं थोडं पाणी घालून तुम्हाला बारीक करून घ्यायचं आहे आणि ही पेस्ट तुम्हाला मेहंदीमध्ये टाकायची आहे एवढा छान हेअर पॅक बनतो ना फक्त कलोंजी आणि मेहत्यांचा हा हेअर पॅक जरी तुम्ही अर्ध्या तासासाठी पाऊन तासासाठी केसांवरती लावला तरीसुद्धा त्याचे खूप चांगले रिझल्ट आहे थोडंसं खटाटोप करण्याचं काम जास्त आहे किंवा मेहंदी फक्त नॉर्मल भिजवण्यापेक्षा ह्या गोष्टींसोबत ना।, ना तर मेहंदी लावल्यानंतर जस्ट जरी तुम्ही नुसतेच केस धुतले ना तरी शॅम्पू आणि कंडिशनर केल्यासारखे के तुमचे केस होतात म्हणजे जो ड्रायनेस वगैरे येतो ना मेहंदी लावल्यानंतर तो बिलकुल येत नाही त्याच्यामुळे आपण या सगळ्या गोष्टी ह्याच्यात ॲड करत आहेत त्याचबरोबर हेअर ग्रोथ होते ह्याच्यात आवळा वापरलेला आहे त्याच्यामुळे सुद्धा ह्याच्यात खूप छान असं तुमचं नॅचरली केसांना ब्लॅक करायचं काम करतं अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला या एका हेअर पॅकमध्ये भेटतात हेअर फॉलला कमी करतं डॅनड्रप घालवण्याचं काम करतं हेअर ग्रोथ वाढवतं बघा मेथी वाटून टाकल्यानंतर परत तुम्हाला दहा पंधरा मिनिट ह्याला झाकून ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर परत ह्याच्यात आपण एक छोटी वाटी दही ॲड केलेलं आहे दही जेव्हा तुम्ही मेहंदीमध्ये वापरताना तेव्हा तुमचे केस एवढे छान सॉफ्ट होतात ना दह्यांचा हेअर फॅक फक्त डँड्रपसाठी सिल्की हेअरसाठी शायनी हेअरसाठी स्प्लिटनसाठी सेपरेटली लावतात जर तुम्ही हे मेहंदीसोबत लावलं ला तर तुमचा ड्रायनेस ओवरकम होतो आणि बराच वेळ आपण दोन तीन तास मेहंदी डोक्यावरती ठेवत असतो आणि याच्यात खूप साऱ्या गोष्टी वापरलेल्या आहेत त्याच्यामुळे सगळ्याचे बेनिफिट तुमच्या केसांना भेटतात त्याच्यानंतर मी इथे परत दुसऱ्या दिवशी सकाळी थोडंसं खोबरेल तेल टाकलेलं आहे जे की आपण बनवलेलं आहे आवळा आणि खोबरेल तेल कोल्ड प्रेसचं त्याचासुद्धा व्हिडिओ चॅनलवरती आहे तुम्ही नक्कीच बनवू शक बघू शकता आणि खूप चांगले रिझल्ट आहेत बघा तुम्ही बघू शकता माझे माथ्यावरती खूप जास्त पांढरे केस आहेत दोन्ही साईडला म्हणजे बाकी लेंथ माझी ठीक आहे पण दोन्ही साईडचे आपले भांग असतात ना तिकडे उजवीकडे आणि डावीकडे खूप जास्त पांढरे केस आहेत पूर्ण एक पॅच म्हटलं तरी चालेल तर मग आता हाच मला घालवायचा आहे त्याच्यासाठी मी फर्स्ट टाईम इंडिगो ट्राय करत आहे इंडिगो मेहंदी लावण्या अगोदर मी इथे नॉर्मल व्ही एल सी सीची मेहंदी लावून घेत आहे आणि त्याच्यानंतर आपण व्ही एल सी सीची मेहंदी थोडीशी शिल्लक ठेवून त्याच्यातच इंडिगो पावडर भिजत घालणार आहोत आता ही पहिल्या दिवशीची प्रोसेस आहे दुसऱ्या दिवशी मी इथे बायो ऑर्गॅनिकची इंडिगो पावडर मी ॲमेझॉनवरून मागवलेली आहे तुम्हीसुद्धा मागवू शकता साधारणतः अडीचशे तीनशे रुपयापर्यंत तुम्हाला भेटून जाते याच्यातले फक्त मला माथ्यावरतीच केस माझे पांढरे आहेत त्याच्यामुळे मी अर्धीच वापरणार वापर आहे एका टाईमला याच्यात थोडेसे वापरण्याचे काही डिरेक्शन आहे हे आहेत काही गोष्टींची काळजी घ्यायची ते पाठीमागे तुम्ही वाचून घेऊ शकता तर बघा डोळ्यामध्ये वगैरे जाऊ द्यायचं नाही असं त्यांनी सांगितलं आहे आणि गेलं तरी लगेच वॉश करायचं तर कालच्याच मेहंदीतली मी थोडीशी मेहंदी ठेवलेली आहे जर तुमची शिल्लक राहिली नसेल तर तुम्ही दुसरी मेहंदीची पावडर म्हणजे आपली नॉर्मल हिना पावडर घेऊन त्याच्यात इंडिगोची ही पावडर मिक्स करायचे आहे दोन्ही गोष्टी मिक्स करण्यासाठी आपल्याला इथे दही वापरायचं आहे इंडिगो मेहंदीने काय होतं केसं खूप जास्त ड्राय होतात मग ड्राय केसं व्हायला नको आणि मे केसं तुमचे काळेसुद्धा व्हायला हवेत मग ह्या दोन्ही गोष्टी होण्यासाठी आपण इथे दही वापरत आहे आता जर कन्सिस्टन्सी तुम्हाला पाहिजे नाही पाहिजे अशी भेटली नाही तर त्याच्यात तुम्ही थोडंसं कोमट पाणी टाकू शकता दही टाकून झाल्यानंतर तुम्हाला परत वीस मिनिट किंवा पंचवीस मिनिट अंदाजे तुम्हाला हे सेटल होऊ द्यायचं आहे आपलं छान असं मेहंदीचं बॅटर आणि नंतरच तुम्हाला केसांवरती लावायचं आहे तर तुम्ही बघू शकता किती छान तुमची मेहंदीची पेस्ट झालेली आहे आता तुम्ही ही केसांवरती अप्लाय करणार याच्यात ऑलरेडी आपल्या मेथ्या आहेत जे आहे ॲलोवेरा आहे आवळ्याची पावडर आहे आणि हे बघा पहिला मेहंदीचा हेअरपॅक नॉर्मलवाला लावल्यानंतर म्हणजे इंडिगोच्या अगोदर त्याचे जे रिझल्ट आहेत ना म्हणजे लिटरली मला असं वाटत होतं की मी शॅम्पू आणि कंडिशनर लावून केस धुतलेले आहेत म्हणजे नॉर्मली खूप ड्राय केस होतात जेव्हा मी पण फक्त मेहंदी लावायचे याच्यात या सगळ्या गोष्टी ॲड न करता हेअर तुमचे खूप जास्त ड्राय होतात मेहंदीने कलर येतो खूप चांगला पण ड्राय पण होतात पण हे एवढे स्मूद आणि अगदी सिल्की खूप छान असा नॅचरल कलर एक जो असतो ना मेहंदीचा तो आलेला असता सुद्धा तुमचे पांढरे केस बऱ्यापैकी झाकले जातात पण काय होतं त्याला एक थोडासा असं गोल्डन कलर येतो म्हणजे ते तुमच्या नॉर्मल काळ्या केसांपेक्षा थोडेसे वेगळे दिसतात मग ते दिसायला नको बघा तुम्ही थोडेसे ते वेगळे असे दिसून येतात मग ते दिसायला नको किंवा ते मध्येच असं पॅच वेगळा दिसायला नको म्हणून आपण इथे इंडिगो मेहंदीची पावडर लावणार आहोत तर आता तीसुद्धा आपण खूप छान अशी ऑर्गॅनिक पद्धतीने म्हणजे खूप आपल्या छान दही मेथ्या कलोंजा कोरफड याच्यामध्ये भिजवलेले आहे त्याच्यामुळे त्याचेसुद्धा रिझल्ट खूप छान असणार आहे तुम्ही फक्त आपल्या मेहंदीचा रिझल्ट बघू शकता की ती छान आहे जर तुमच्या केसांना असा छान असा नॅचरल कलर पाहिजे असेल बरगंडी वगैरे तर तुम्ही ही मेहंदीची पहिली प्रोसेस आहे ना ती फक्त तुम्ही ट्राय करू शकता जर तुमचे पांढरे केस नसतील तर आणि पांढरे केस असतील तर तुम्ही इंडिगोची प्रोसेस पुढे कंटिन्यू करायची आहे महिन्यातून एकदा तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे तर आता मी दुसऱ्या दिवशी लावत आहे त्याच दिवशी मला खूप जास्त उशीर झालेला होता म्हणून जर तुमच्याकडे टाईम असेल तर तुम्ही एकाच दिवशी दोन्ही हेअरपॅक लावू शकता पहिला हेअरपॅक म्हणजे मेहंदीचा तुम्हाला तीन तास ठेवायचा आहे आणि इंडिगोची मेहंदी लावल्यानंतर तुम्हाला ती केसांवरती कमीत कमी दीड तास तरी ठेवायचे आहे तुम्ही जास्त वेळसुद्धा ठेवू शकता दोन तास वगैरे पण दीड तास इनफ आहे तर बघा मी माथ्यावरती अगोदर व्यवस्थित लावून घेतली आणि त्याच्यानंतर मी लेंथलासुद्धा थोडीफार होती ती लावून घेतली आणि छान असं त्याला एक पिशवी लावून ठेवून दिलं पिशवी नाही लावली तर काय होतं मेहंदी आहे ना ती सुकली जाते आणि धुताना खूप जास्त त्रास होतो त्याच्यामुळे मेहंदी लावल्यानंतर तुम्हाला पिशवीही लावायचीच आहे आणि त्याच्यानंतरचे तुम्ही रिझल्ट बघू शकता माझे केस पूर्णपणे म्हणजे नॅचरली खूप जास्त असे ब्लॅक कलर आलेला आहे आणि सॉफ्टसुद्धा बघू शकता म्हणजे अजून मला शॅम्पूसुद्धा करायचा आहे फक्त मी मेहंदी लावलेली धुतलेली आहे आणि एकदा केस विंचरलेले आहेत त्याच्यानंतरचा जस्ट हा रिझल्ट आहे अगदी छान तुम्ही बघू शकता किती नॅचरल ब्लॅक कलर आलेला आहे आणि तुमचे जे जे असे केस थोडेसे गोल्डन किंवा असे तांबडे तांबडे दिसत होते ना मेहंदी लावल्यानंतर ते सुद्धा दिसायचे बंद झालेले आहेत म्हणजे पूर्ण तुमचे केस हे काळे झालेले आहेत तुम्ही बघू शकता त्याच्यामुळे तुम्ही ही मेहंदी नक्कीच ट्राय करू शकता हा एअरपॅक लावणं थोडंसं लेंदी प्रोसेस आहे पण तुम्ही महिन्यातून एकदा ही प्रोसेस फॉलो केली ना तर तुमचे केस हे खूप छान दिसतील तुम्ही उन्हामध्ये सुद्धा नॅचरल लाईटमध्ये सुद्धा तुम्ही मेहंदीचे रिझल्ट बघू शकता व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करू शकता